श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व रसिक भाविकांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आपण पाठवत असलेल्या स्वामींच्या दिव्य अनुभूतीमुळेच आम्ही हे पवित्र कार्य यशस्वीरित्या समोर नेतो आहे। असेच महाराजांचे दिव्य अनुभव आम्हाला पाठवत चला। शक्य असल्यास अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवा। आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आणि परमपूज्य श्री मोरेदादा यांना नमन करून आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे डॉक्टर विश्वास देशपांडे नाशिक येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे सद्गुरूची कृपा ज्यांना परमेश्वर तारतो त्यांना। डॉक्टर विश्वास सर लिहितात, मी जेव्हा भगवान धन्वंतरीच्या फोटोला नमस्कार करतो तेव्हा भगवान धन्वंतरीच्या शेजारी मला सद्गुरु परमपूज्य मोरेदादांची ही मूर्ती दिसते। जेव्हा जेव्हा भगवान धन्वंतरीची मूर्ती समोर येते तेव्हा तेव्हा भगवान धन्वंतरी शेजारी सद्गुरु परमपूज्य मोरेदादांची ही मूर्ती माझ्या नजरेसमोर येते आणि मी दोघांनाही हात जोडतो। इतका माझ्या दृष्टीने दोघींचाही अगदी घनिष्ठ संबंध आहे। साल 1974-75 मधली ती गोष्ट। त्यावेळी काही कारणाने सद्गुरु परमपूज्य मोरेदादा एका आठवड्यात 2-3 वेळा आमच्या दवाखान्यात आले होते। एकदा थोडा वेळ थांबून त्यांनी कुलदैवत दैवता नित्यसेवा याबाबत चौकशी केली। माझ्या सासूरवाडीची भटमंडळी पावसच्या स्वरूपानंदाचे अनुग्रहित असून त्याची नित्य प्रार्थना आम्ही रोज संध्याकाळी करतो। तसेच त्यांनी लिहिलेली भावार्थ गीता गीतेबरोबर नेहमीच वाचतो असे सांगून आम्ही त्यांना नित्य प्रार्थनेची पुस्तिका दाखविली। ती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। प्रत्येक डॉक्टराच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये भगवान धन्वंतरीचा फोटो पाहिजे आणि त्या फोटो समोर सकाळ संध्याकाळ डॉक्टरांनी स्वतः उदबत्ती लावली पाहिजे असे त्यांनी सुचविले। त्याचवेळी भगवान धन्वंतरीचा फोटो फार दुर्मिळ होता। नाशिकमधील प्रख्यात धन्वंतरी कैलासवासी अण्णासाहेब गोगटे यांच्या सूचनेनुसार फोटोग्राम मार्फत माननीय डॉक्टर राज पाठक यांच्याकडील मूर्तीचा फोटो काढून तो मिळविला आणि दवाखान्यात लावला। आज महाराष्ट्रभर बहुतेक सर्वच दवाखान्यांमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये भगवान धन्वंतरीचा फोटो असण्याचे श्रेय परमपूज्य सद्गुरू श्री मोरेदादांनाच द्यावे लागेल। प्रपंचातील एखादी समस्या घेऊन सद्गुरू परमपूज्य मोरेदादांकडे जाण्याचा माझा पहिलाच प्रसंग 1975 आला। माझा मोठा मुलगा यशोदन त्यावेळी 4 महिन्याचा होता। त्याला गॅस्ट्रो झाल्याने 3-4 दिवस नाशिकला हॉस्पिटलमध्ये ठेवले होते। बरे वाटल्यानंतर घरी आणल्या दिवशी संध्याकाळी तो खूप रडायला लागला। औषधांचे जास्त डोस देऊनही त्याचे रडणे काही थांबेना। त्याचवेळी माझे बालपणीचे वर्गमित्र भास्कर शेठ बोरस्ते योगायोगाने आमच्याकडे आले होते। त्यांच्या सांगण्यासमोर मी त्यांच्यासमोर सद्गुरु परमपूज्य मोरेदादांकडे गेलो। त्यांनी सांगितलेले तोडगे भास्कर शेठ बोरस्ते यांनीच केले। यशोदन दुसऱ्या सेकंदाला रडायचा थांबला। ही प्रचिती माझ्यासारख्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या अगदी पलीकडची होती। या बाबतीत अधिक बोलण्यापेक्षा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती इतकेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल। यानंतरचा माझा धाकटा मुलगा सत्यमच्या बाबतीतचा अनुभव अगदीच थक्क करणारा आहे। त्याचा जन्म 31 ऑक्टोबर 1978 डोंबिवलीत झाला। त्या सुमारास जन्मलेल्या मुलांमध्ये अंधत्व अल्पायुषी इत्यादी गोष्टी उत्सुकतेपोटी केलेल्या तपासात आढळून आल्या। सत्यमला तो 6 महिन्याचा असताना डाव्या बाजूचा आणि 2 व 2.5 वर्षाचा असताना उजव्या बाजूचे असे अर्धांगवायूचे 3 झटके येऊन गेले। दुसरा झटका येऊन गेल्यावर
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करून तपासण्या केल्या. मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आढळला, परंतु या प्रकारचा आजार अतिशय क्वचितच आढळणारा असल्यामुळे त्याचे कारण माहिती नाही, अभ्यास झालेला नाही, त्यामुळे त्यावर हमखास उपचार करता येणार नाही असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. आणि सोबतच या आजाराला मोयोमोयो डिसीज असे नाव आहे हेही त्यांनी सांगितले. बालकांमध्ये एकदा अर्धांगवायू झालेले बालक पूर्णपणे बरे होणे अगदी क्वचितच होत असते, परंतु दुसऱ्यांदा नव्हे तिसऱ्यांदा अर्धांगवायू होऊन जगलेला सत्यम हा एकटाच असेल. नोव्हेंबर 1980 मध्ये अर्धांगवायूचा दुसरा झटका आला तेव्हा त्याला येणारे झटके व विकलांगता अधिकता पाहवत नव्हते. या त्रासातून सत्यमची कायमची सुटका व्हावी म्हणून आम्ही त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची वारंवार प्रार्थना केली होती. 1980 च्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मी सत्यमच्या या आजाराविषयी सद्गुरु परमपूज्य मोरेदादांशी बोललो. त्यावेळी कुंडलीवर नुसती नजर फिरवली आणि आत्मविश्वासाने सांगितले, बाळ जगेल की नाही अशी स्थिती आहे, परंतु तो भरपूर जगेल आणि हाच तो मुलगा असेल. तुम्ही सांगत असाल काळजी करायची गरज नाही. त्याच वेळेस त्यांनी एक तोडगा सांगितला, पंचप्रवण युक्त महामृत्युंजय मंत्र व संजीवनी मंत्र यांनी सुवाच्य अक्षरात शुद्ध लिहून गिलीला. त्यावेळी प्रिंटेड तयार साहित्य नसायचे, महादेवाच्या पिंडीसमोर उदबत्ती लावून म्हणायची पद्धत सांगितली. ही सेवा मी अगदी बरीच वर्ष केली. बॉम्बे हॉस्पिटलची सपोर्टिव्ह ट्रीटमेंट न घेता ही सेवा चालू होती, तरीही अर्धांगवायूचा तिसरा झटका जबरदस्त येऊन गेला. 15 मे 1981 रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत असे सलग 15 तास चेहरा हात पाय याचे झटके ट्रीटमेंट देऊनही सतत चालू होते. तीव्र स्वरूपाचे दीर्घकाळ झटके येऊनही बाळ जिवंत राहते याचे बॉम्बे हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टरांना खूपच आश्चर्य वाटले. त्यावेळी सद्गुरु परमपूज्य मोरेदादा पूर्वी दिलेल्या निर्णयावर व सेवेवर ठाम होते. सत्यम बरा होणार याबाबत त्यांना खात्री होती आणि अगदी तसेच झाले. सत्यममध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगली सुधारणा झाली. आता सत्यम 30 वर्षाचा आहे. आपल्या या प्रधान दरबारात असलेल्या श्री स्वामी समर्थ बुक डेबोचा तो मालक आहे. घरातील दैनंदिन व्यवहार तो व्यवस्थित करतो. बोलण्यातील व चालण्यातील थोडा दोष सोडल्यास तो व्यवस्थित आहे. स्मरणशक्ती अगदी उत्तम आहे. कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करून तो दुकानाचे रेकॉर्ड अगदी व्यवस्थित ठेवतो. त्याने केलेल्या फायलीमधील 10 वर्षापूर्वीचा कागद लागला तरी तो काढून देतो. सत्यमची ही पूर्ण प्रगती अगदी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने व परमपूज्य मोरेदादांनी सांगितलेल्या सेवेमुळेच घडली असा आमचा ठाम विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. तर डॉक्टर विश्वासदादा, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थांना कृपासिंधू का म्हणतात हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं. अशी स्वामींची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर व समस्त भक्तगणांवर होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव. आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा. आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे. सर्व श्रोत्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.